प्रीमियम बाईकचे प्राथमिक दृष्ट्या चार मुख्य श्रेणीत विभाजन होते आणि योग्य तंत्र आणि सावधगिरी ही सुरक्षित आणि आनंददायी प्रवासासाठी गरजेचे आहे। होंडा तर्फे मी तुमचा सुरक्षा प्रशिक्षक आहे आणि आता चर्चा करूया ह्याच्या तंत्राबद्दल आणि पूर्व शर्तींबद्दल। सर्वात महत्त्वाची गोष्ट मोठी बाईक चालवताना आहे अचूक रायडिंग गिअर। हेल्मेट पासून सुरुवात करूया। आदर्शरित्या ISI मार्क असलेले संपूर्ण चेहऱ्याला झाकणारे आरामदायी हेल्मेट असले पाहिजे। बाईक चालवतानाचे जॅकेट सुद्धा वेगळ्या प्रकारचे असते, तुमच्या बाईकच्या प्रकारावर ते अवलंबून असते, पण त्या जॅकेटच्या कोपर आणि खांद्याच्या बाजूला चिलखत आणि पाठीच्या बाजूला चांगले कार्यक्षम सुरक्षा कवच असले पाहिजे। बाईक चालवतानाचे ग्लोव्ह सुद्धा घर्षण प्रतिरोधक आणि हातांची सहज हालचाल करू देणारे असले पाहिजे। बाईक चालवतानाची पॅन्ट योग्य सुरक्षेची असावी आणि उजळ रंग असावा किंवा रेट्रो प्रतिदर्शीचे कवच असावे सोप्या पारदर्शकतेसाठी। बाईक चालवतानाचे बूट तुम्ही 3 वेगवेगळ्या प्रकारचे निवडू शकता, कोणती बाईक चालवायची हे ठरवून। बूट हे सशक्त बांध्याचे असले पाहिजे जे घोट्याला संरक्षण देईल। बाईक चालविण्याआधी ही खात्री करून घ्या की तुम्ही सगळी वैध कागदपत्रे सोबत घेतली आहेत आणि बाईक चालवताना मद्यपान करू नये। हे सुद्धा महत्त्वाचे आहे की बाईक चालवण्यापूर्वी दैनंदिन तपासणी करून घ्यावी, जसे समोरच्या आणि मागच्या ब्रेकची तपासणी, पुढचा आणि मागचा दिवा, इंडिकेटर आणि हॉर्न, चाकातील हवेचा दाब, कूलंटची पातळी, ब्रेकच्या द्रव्याची पातळी आणि इंधनाची पातळी। आता जेव्हा तुम्ही रस्त्यावर बाईक चालविण्यासाठी तयार आहात, चालविण्याची योग्य स्थिती ती असते जिच्यामुळे तुम्हाला तुमच्या शरीराचे वजन स्वतःहून सांभाळता येते, जेणेकरून हँडलवर वजन टाकावे लागत नाही। आता जेव्हा तुम्ही तुमची बिग बाईक चालवत आहात, तुमचा सामना धारदार वळणांशी होऊ शकतो। ते सावरून घेण्यासाठी तुम्ही वळणाच्या विविध आसनांचा वापर करू शकता, तुम्ही एकतर आत वाकू शकता, बाहेर वाकू शकता, सोबत वाकू शकता। दोन्ही ब्रेक एकत्रित वापरल्याने नक्कीच तुम्ही छोट्या अंतरावर थांबणार। आणि नेहमी लक्षात ठेवा, जितका जास्त वेग तेवढे थांबण्याचे अंतर लांब होणार। बाईक चालवताना एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या, ट्रॅक्शनचे नियंत्रण आणि ABS नेहमी चालू ठेवा। ट्रॅक्शनचे नियंत्रण गती वाढविण्यासाठी आणि चाकावर योग्य पकड मिळविण्यासाठी उपयोगी पडते, खास करून जेव्हा निसरड्या रस्त्यावर पकड मजबूत नसते। ABS टायर लॉक होण्यासाठी ब्रेकची मदत होते, त्यामुळे तुमची बाईक पूर्णपणे सुरक्षित राहते। तुम्ही बिग बाईक चालवत असताना इतर वाहनांना ओव्हरटेक करण्याची योग्य प्रक्रिया पाळली पाहिजे। MSS नियमाचे किंवा मिरर चेक सिग्नल शोल्डर चेक नियमाचे पालन करू। या सर्व पद्धती लक्षात ठेवल्याने तुमच्या बिग बाईकचा रस्त्यावरील प्रवास सुखकारक आणि रस्त्यावर सुरक्षित असणार आहे।